हॅलो अँड वेलकम टू फर्स्ट क्लास. मित्रांनो, आज आपण एअर ऑफ स्टेट लाईनची जी एक्सरसाइज आपली शेवटची बाकी आहे 4.3, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 2, 3, 4 अँड 5 आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. आता इथे बघा, हा म्हणतोय की शो दॅट द इक्वेशन. आता हे दिलेलं एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय प्लस 2 y² + 2 x + 2 y + 1 इक्वल टू 0 ला रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला. पेअर ऑफ लाईन आहे की नाही, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. तर रिप्रेझेंट करण्यासाठी सगळ्यात पहिले बघा, आपण गिवन इक्वेशनला लिहून काढतो. ठीक आहे, हे जे दिलेलं आहे ते तर लिहिल्यानंतर कम्पेअर करतो ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस जी एक्स प्लस ट्वाईस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0 सोबत. ठीक आहे, तर कम्पेअर केल्यानंतर ए इज इक्वल टू 1, एच इज इक्वल टू 2 / 2, कारण हा ट्वाईस एच होता आणि येणारा हा 2 होता, सो 2 2 कॅन्सल, वी गेट एच इज इक्वल टू 1 हेअर. परत बी इज इक्वल टू 2 आहे, ट्वाईस जी अगेन आला 2, म्हणून कॅन्सल करून काय आला, जी इज इक्वल टू 1. परत दॅट अगेन ट्वाईस एफ, ट्वाईस एफ मध्ये पण हा 2 2 कॅन्सल, किती आला 1. देन अगेन लास्टली सी इज इक्वल टू 1. तर आपल्याला माहिती, मी तुम्हाला एक डिटर्मिनंट दिला होता लास्टमध्ये, बरोबर. तर डिटर्मिनंट ह्याला की कसा लिहितो, ठीक आहे ना, हा जो तसा लिहिला तुम्हाला दिसतात ना, तर ह्या डिटर्मिनंटला लिहिताना बघा कसं लिहायचं, ए एच जी लिहायचं, परत एच जी लिहायचं, ठीक आहे, इथे एफ लिहायचा, इथे एफ लिहायचा, आणि इथे लिहायचा बी आणि सी. ठीक आहे, यू कॅन इझिली रिमेंबर बाय युजिंग दिस मेथड. तर हा झाला तुमचा डिटर्मिनंट, आणि ह्या डिटर्मिनंटमध्ये फक्त आता एच ए पी जी एफ सी आपल्याला पुट करायचे. आफ्टर पुटिंग दिस बघा, सगळे इथे 1 आहे, इथे 1 आहे, हा 2 1 1 आला. तर आपण मॅट्रासेस याच्या आधी चॅप्टर घेतलेलं आहे, सगळ्यांना समजलं असेल आय होप दॅट. तर इथे बघा, तर या डिटर्मिनंटला आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर डिटर्मिनंट सॉल्व करताना बघा, 1 2 1 2 - 1, ठीक आहे, हा आता कॅन्सल झाला, किती आला 2 1 2 - 1, अगेन दॅट -1, अगेन हा आला 1 - 1 प्लस 1, ठीक आहे, इथला +1 1 - 2 इथे आला. ठीक आहे, तर या डिटर्मिनंटला मी सॉल्व केलं, तर सॉल्व केल्यानंतर माझ्याकडे आन्सर येतं आहे 0. जर डी इज इक्वल टू 0 नसता आला, ठीक आहे ना, डी इज इक्वल टू जर 0 नसता आला, तर गिवन इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. पण इथे हे जे इक्वेशन येतं आहे आपलं, हे काय रिप्रेझेंट करत आहे, डी इज इक्वल टू 0. तर याचा अर्थ द गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत आहे, ठीक आहे ना. तर ह्या एक्झाम्पलला आपल्याला ह्या पद्धतीने सॉल्व करता येईल. बट आफ्टर दिस, वेन एव्हर वी गोईंग थ्रू अन नेक्स्ट एक्झाम्पल, इट ऑल्सो आस्क अस टू रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन, शो दॅट करायला लावलं आहे. काय करणार आहोत आपण, गिवन इक्वेशन लिहून काढू, ट्वाईस एक्स स्क्वेअर - एक्स वाय - 3 y² - 6 x + 19 y - 20. ठीक आहे, देन कम्पेअर करू आपण आपलं स्टँडर्ड इक्वेशन, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस जी एक्स प्लस ट्वाईस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0 सोबत. कम्पेअर केल्यानंतर ए आला 2, ठीक आहे, एच आला -1/2, बी आला -3, जी आला तुमचा -3, ठीक आहे, एफ आला 19/2 आणि सी आला -20. परत आपल्याकडे असतो डिटर्मिनंट, ठीक आहे, डिटर्मिनंट लिहिला, डिटर्मिनंटमध्ये सगळ्या व्हॅल्यू पुटअप करून दिल्या दिसतात. तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याला सॉल्व करायचं आहे. बघा, 2 × जे जो दिलेला डिटर्मिनंट आहे आपला, बघा 2 16 - 361/4 - -1/2 10 + 57/2 + -3 19 - 19/4 - 9. तर ह्या आला 2 × 240 - 361/4 + 1/2 × 20 + 57/2 + 3 × 19 + 36, ठीक आहे ना. तर तुम्ही ह्याला पूर्ण सॉल्व करणार आहेत परत, तर त्यानंतर तुमच्याकडे जो लास्टली येऊन जाईल, दॅट इज -21 121/2 + 77/4 आणि 165/4 इन दॅट. ठीक आहे,
हा बेस 4 करून टाकायचा, म्हणजे 121 इंटू 2 ने मल्टीप्लाय करून द्या, हा 2 टू जा 4 करून घ्यायला, तर हा राहिला तुमचा 2 4 2 येऊन जाईल. आणि इथून -2 4 2 मधून हा जो 77 दिसतो ना इथला, तो 4 2 2 4 2 मायनस, म्हणजे हा तर मायनस आहे ठीक आहे, तर 77 जर रिमूव्ह केलं तुमच्याकडे तर हा जो येणार आहे ठीक आहे, सॉरी दॅट इज हा 2 4 2 झाला बेस चेक केल्यानंतर, ह्या दोघांना ॲड करून घ्या. आफ्टर ॲडिशन यू गेट 77 + 165 बिकम्स अ 242. दोघांचा बेस सारखा आहे म्हणून दोघं काय झाले, मायनस होऊन जातील 0 / 0. तर आता डिटर्मिनंट आला आपला 0, म्हणून आपण काय म्हणू शकतो याला, तर गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. इफ यू हॅव अ कन्फ्युजन हेअर, इथे बघा मी जे दिलेलं आहे तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करताना, हा 2 दिला होता, तर ह्याच्यानंतर काय येणार आहे हे बरोबर, परत तुम्ही घेणार आहेत याला दिस वन ठीक आहे, अँड आफ्टर दिस दिस लास्ट वन आणि दिस वन, तर हे तुम्हाला सॉल्व करता येतं. हे तर तुमचं डिटर्मिनंट आहे मॅट्रासेस तुम्ही याच्या आधी केलेलं आहे ठीक आहे. देन दिस वन इज एक्झाम्पल नंबर 3. ॲज युज्युअल वी नीड टू बी शो देम ॲज अ इक्वेशन ऑफ इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. परत इथे बघा, दॅट इज चौथं एक्झाम्पल म्हणते की शो दॅट इक्वेशन जे दिलेलं आहे त्यांना रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स अँड ऑल्सो फाइंड द ॲक्युट अँगल बिटवीन देम. तर त्या ॲक्युट अँगल म्हणजे आपल्याला थेटा फाइंड आउट करायचा आहे इथे, तर थेटा फाइंड आउट करण्यासाठी परत सेम मेथड आपल्याला यूज करायची ठीक आहे. दॅट सेम मेथड ए इज इक्वल टू 2 एच आपण घेऊ ठीक आहे. सी इज इक्वल टू -1 आला, जी 1/2, एफ आला 2 आणि सी आला -3. देन वी हॅव टू डिटर्मिनंट हेअर, वी पुट ऑल दीज व्हॅल्यूज, डिटर्मिनंटच्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुटअप करून घेतल्या. देन लास्टली वी गेट हेअर 0. तर याचा अर्थ डी इज इक्वल टू 0 काय करतो आहे, रिप्रेझेंट करतो आहे पेअर ऑफ लाईनला, पण आपल्याला फाईंड काय करायचं आहे अजून, थीटा फाईंड करायचा आहे ॲक्युट अँगल, दॅट इज ॲक्युट अँगल बिटवीन द लाईन्सच्या मधला ॲक्युट अँगल. माहिती आहे सगळ्यांना, मी त्या थेरॉटिकल लेक्चरमध्ये याच्यावरती बोललो होतो ठीक आहे. तर आता हा बघा, हा टॅन थीटा आपल्याला इथे दिलेला आहे, तर हा फॉर्म्युला आपला जो होता दॅट इज 2√h² - ab/a+b, देन 2√1/(2 − 2 − 1)/(2 − 1) आपण त्याला घेऊ, देन लास्टली 2√√1/(4 + 2)/(2 − 1), देन हा 2 मी कॅन्सल करतो आणि हा 3 आपल्याकडे राहून जाईल. लास्ट काय राहतं, दॅट इज टॅन थीटा इज इक्वल टू 3. तर टॅन थीटा 3 आला, तर टॅन इन्वर्स थीटा इज इक्वल टू काय असेल, टॅन इन्वर्स ऑफ ते आपल्याकडे फायनल आन्सर येऊन जाईल. सेम एक्झाम्पल नंबर 5 पण बघा, याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिले आहेत पण सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत ऑफ द लाईन रिप्रेझिंग आपल्याला खाली दिलेले आहेत. आता हा बघा, आता x − 2 √(-3), x − 2 y + 1 + 2 y + 1 √(-0) दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले काम काय करतो, मी गिवन इक्वेशनला लिहून घेतो ज्याने दिलेलं आहे त्याला. तर लिहिताना काय करणार आहे, मी x − 2 याला कॅपिटल एक्स पुट करतो आणि x + y + 1 मी कॅपिटल वाय. हेअर यू कॅन यूज एनी अल्फाबेट जो कॅपिटल असेल ठीक आहे. मी कॅपिटल एक्स वाय इथे यूज केले. इथे बघितलं असेल तुम्ही की हा 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 आणि हा x² - 3 कॉमन होता, xy > xy + y² = 0 होऊन गेला. तर मी काय केलं, आता हा इथला 1 आहे आणि हा 2 आहे ना, म्हणजे 2 आला, तर याचे फॅक्टर पाडून घेतले -2 - 1 ठीक आहे. तर -2 - 1 मध्ये इथे दोघांमध्ये हा -2xy - xy + 2y² आणि दोघांमधून काय निघणार आहे कॉमन, एक्स ह्या पेअरमधून कॉमन निघतो एक्स, म्हणजे x − 2y, ह्या पेअरमधून कॉमन निघतो वाय x − 2y, अँड x − y x − 2y = आपण याला 0 केलं. अँड आफ्टर दिस एक्स वायच्या व्हॅल्यू आपण पुट करून घेतल्या, दॅट इज x − 2 आणि हा y + 1 मधला -y - 1 होऊन जाईल बरोबर. तर वायची व्हॅल्यू ही होती, कारण वाय होता माझ्याकडे y + 1 आणि मायनस साईन नंतर तो झाला -y - 1 ठीक आहे. इथे परत सेम इकडचं जे सेकंड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पण x − 2 - 2y - 2 इथे आला, तर त्याचं सेपरेट इक्वेशन x − y - 3 अँड x − 2y - 4 आपल्याकडे येऊन जाईल. सेम केस आहे एक्झाम्पल नंबर 2 पण त्याने दिलेलं आहे ना, त्या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. इथे दिलेलं आहे 10x + 1 √(² + x + 1)/(-2 − 3)/(-2 √(²) = 0 आहे. सो मी ए ला पुट करतो x + 1 आणि बी ला पुट करतो y − 2. देन हेअर 10 ए स्क्वेअर
प्लस ए बी माइनस थ्री बी स्क्वेयर इज इक्वल टू जीरो, दैट इज 10 3 जा माइनस 30 5 6 जा 30, सो आई कैन सेपरेट देम माइनस 5 AB प्लस 6 AB. तो माइनस 5 AB 6 AB मधून इथून कॉमन निघणारा 5 आहे आणि इथून कॉमन निघणारा 3 AB ला कॉमन काढला, तर हे दोघं सारखे आहेत म्हणून हा आला तुमचा 5A प्लस 3B इथे आणि 2A - B इज इक्वल टू झिरो. देन सेपरेट इक्वेशनमध्ये परत आता बघा, ह्या दोघांमध्ये ए आणि बीचे आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागते. सो आफ्टर पुटिंग दॅट इज 5x + 1 + 3y - 2, हिअर 2x + 1 - y - 2 इज इक्वल टू झिरो. देन 5x + 5 + 3y - 6 अँड 2x + 2 - 2y + 2 इज इक्वल टू झिरो. अँड लास्टली वी गेट हिअर 5x + 3y - 1 अँड 2x - y + 4 इज इक्वल टू झिरो. आपल्याकडे हे इक्वेशन इथे येऊन जाईल. सो दिस इज वॉट वी वॉन्ट टू फाइंड आउट हिअर. हे आपलं जे पेअर ऑफ स्टेट लाईनचे काही 5 एक्झाम्पल होते. काही नाही, जास्त मी याच्यावरती का कॉन्सन्ट्रेट नाही करते, बिकॉज इट्स इझी टू सॉल्व फॉर यू. सगळं सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे, तर सोप्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व पण करता येईल, म्हणून मी याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं नाही आहे, ठीक आहे ना. बट आय एम रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. आणि अजून एक गोष्ट सांगतो, दॅट इज तुम्ही स्वतः पेपरावर याला सॉल्व करा, म्हणजे प्रॅक्टिस तुमची होईल. कारण इथे मी जरी सॉल्व करतोय तर तुम्हाला ते दिसतं आहे फक्त, ठीक आहे. बट जर तुम्ही स्वतः पेपरावर सॉल्व करायला घेतात तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, तर जे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात ना, तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही स्वतः सॉल्व करून त्याच्यावरती तुमचा बेस पक्का होत चालला जातो. म्हणून आपण काय करतो, दॅट इज वी ट्राय टू रिकवर दॅट, जो येणारा प्रॉब्लेम आहे तो आपल्याने सॉल्व होतो, ठीक आहे. चल बघू बरं, आपण आता नेक्स्ट जे आपलं याच्यावरती क्वेश्चन असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करण्याचा प्रयत्न करू.